बाळूराम जी साहेब चला ते जय आणि वीरूला फाशी द्यायची वेळ झाली. अय कॉन्स्टेबल इथं बाहेर काय करताय तुम्ही? जेलमधून एखादा कैदी पळून गेला तर वर प्रशासनाला काय उत्तर द्यायचं मी? घंट्या बरोबर मी झाला काय तू? कोण घंट्या? जेलर जेलर रणवीर प्रताप सिंग म्हणतात मला. हमारी जेल से आज तक सिर्फ ड्रेनेज का पाणी बाहेर गया आहे, कैदी नाही. कॉन्स्टेबल बाळूराम, आपल्या जेलमध्ये आज दोन नवीन कैदी आलेत, जय आणि वीरू. आत्तापर्यंत त्यांचा इतिहासला बेकार आहे. आत्तापर्यंत कोणत्याच जेलमध्ये ते चार दिवसापेक्षा जास्त टिकले नाही. आता आपल्या जेलमध्ये आलेले आहेत, आपल्याला त्यांना इथून पळून नाही जाऊ द्यायचं. जा पटकन त्यांना हजर करून घ्या. त्यांना हजर करतो पण नेमकं कुठं खालच्या आर चढायला जायचं का वरच्या माळरानाव? बादशाह हो के गली में आके बादशाह का पता पूछा नहीं करते, गुलामों के झुके हुए सर अपने आप रास्ता दिखा देते. आओ जेलर साहेब, नेमकं जेलकडे जायचं का त्या बादशाहच्या चिकन सेंटरकडे जायचं? तुम्ही ना वशिल्याने भरती झालेली दिसता अनुकांपत. चला मी तुम्हाला जेल दाखवतो. चला. नॉनसेन्स, युजलेस, ॲक्शन. जय वीरू, तुमने इस जेल से भागने की कोशिश की, ये जेलर रणवीर प्रताप सिंह तुमको हर जगह दिखाई देगा. बाबू ये क्या है? जेलर साहब रणवीर सिंह. हाय रणवीर प्रताप सिंह. हा जी साहेब, रणवीर प्रताप सिंग तेच ते. आणि मी हेड कॉन्स्टेबल बाळूराम फ्रॉम सोनेवाडी कारागृह. मध्यवर्ती? हा मध्यवर्ती कारागृह. सॉरी साहेब. घंट्याला कोणतर जेलमध्ये टाका राव बाळूराम. त्याला जेलमधून बाहेर काढलंच कोणी. कॉन्स्टेबल इन दोनों के पाव में लोहे की जंजिरे डाल दो. आता पाव कुठे भेटतील? अरे यड्या, यांच्या पायात लोखंडी बेड्या घाल. आता बियाडे कुठून आणायच्या? यांना मी मफलरीन आवडीतो ना. पळवाल मफलरीने. भागो, जितना भागना आहे भागो. ना ये मैदान खतम होगा, ना ये जेल खतम होगी. चलो कॉन्स्टेबल, हमें डाकू फुलन देवी और डाकू बिल्ला के कस्टडी पे नजर डाल के आएंगे. साहेब फुलन देवीचं लग्न झालंय. वातावरण किती भारी झालंय. असं रोमॅन्टिक असं वाटत नाही का तुम्हाला? एकदम आज मौसम बड़ा बेईमान है. डाकू बिल्ला, तुम्हें यहाँ सजा काटने के लिए रखा है, ना कि डाकू फुलन देवी से इश्क लड़ाने के लिए. डाकू फुलन देवी से इश्क कौन लड़ा रहा है? हम है ना. डाकू फुलन देवी, तुम दोनों का हमारी जेल में मिलना नाजायज है. गंठन भाऊजी, तुम्हें मला फुलन देवी म्हणता है? गंठन भाऊजी नहीं, रणवीर प्रताप सिंह. जेलर रणवीर प्रताप सिंग सोनेवाडी मध्यवर्ती कारागृह पिला. येस बाळू, आज एका म्हणून हिंदीची पारचिंदी करून राहिलाय काय भानगडे? आणि हे म्हणजे होमगार्डचे कपडे घालून आज साहेब जेलर झालेत का काय? डाकू बिल्ला, जास्त बोलायचं नाही, नाहीतर तुमची रवानगी इकडच्या कोठडीत आणि फुलन देवीची रवानगी तिकडच्या कोठडीत करीन. करू का? करू साहेब. तसं नका करू, तुम्ही आज जेलर आहेत ना, मग एक काम करा ना, आमचे दोघांची बी कोठडी एकच करा, म्हणजे एकाच कोठडीच कोण आम्हाला. काय गरज नाही, जमलं तर जेलर साहेब यांना तिहार जेल मध्ये टाका नेऊन. तिहार? तिहार जेल माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही ना. जास्तीत जास्त माझी बदली कुठं होऊ शकते? येरवडा मध्यवर्ती कारागृह किंवा आपलं ते कोणतं ईसापूर. आता बघितलं का बाळू, मी बाईंना आपल्या गावात मोठा असा टोले जंग बांगला बांधायचा विचार करतोय आणि बाई मला तिहार जेलला पाठवतेत. जेलर साहेब त्यांना नका नाही राहून द्यायच. म्हणजे एकाच कोठडीत? तुमची सजा आहे ना अजून 4 वर्ष शिल्लक आहे. तुम्ही दोघंच इथून कोणी कुठं जाणार नाही. बाळूराम जी साहेब चला ते जय आणि वीरूला फाशी द्यायची वेळ झाली. बाळू, जय आणि वीरू कोण आहेत रे? तुमच्याच कार्यकर्ते प्रेमेन कामल्या. अरे तसं करू नका, ते आता इलेक्शन जवळ आले, त्यांना फाशी बिशी देऊ नका, लय महत्वाचे माणसं आहेत ते. चला रस्सी बघा, ते दोघांचा कार्यक्रम आज संपवावा लागेल. चला साहेब. बरं चेअरमन, कधी करायचं बंगल्याचं भूमिपूजन? आता बंगला राहू द्या सध्या,
ते घंटांचा भरोसा नाही मला, सरपंचाची गाठ घ्यावं लागेल नाही तर घंटन देईन त्या कार्यकर्त्यांना फाशी, नंतर बांगल्याचं भूमिपूजन करू आपण. चल दिसतो कुठं, हा नाही ना ऐका तिकडं नाही 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 का, चल जानी मैंने कहा था जितना भी भागना है भागने की कोशिश करो, लेकिन जेलर रणवीर प्रताप सिंह तुम्हें हर जगह नजर आएगा. जानी जानी कुणी याला गावात आणलं ना तो भेटला ना मला एवढं प्रेमले मारीन मी. जय वीरू, जज साहेबांनी तुम्हाला फाशी देण्याची ऑर्डर दिलेली. फाशी घ्या, रस्सी घ्या भाऊ. तिकडे कुठं इकडं पडला भाऊ. बाळू अरे घंटे काय आहे? कोण घंटे आहे? अरे तू जेलर रणवीर प्रताप सिंग. जेलर? कधी बसून जेलर झाला तू? 30-35 वर्ष आली, आता रिटायरमेंटला आलोय मी. बाळू एक काम कर, त्या रस्सी इकडं आणि तुझा वावरात हे कर, गवत बिवत तणनाशक मारू घे गावतावर. जा राजीनामा, जावा जावा. या दोघांना ना फाशी शिक्षा दिलेली दफा 302 अंतर्गत, यांना आता फाशी देऊ शकितलं का? बघा सरपंच काय बोलते. बर 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 बर, तुम्ही इथपर्यंत घेऊन आला त्यांना, शासन प्रशासन तुमचा आभारी आहे. आता मी हे दुसऱ्या अधिकाऱ्याच्याकडे सुपूर्द करतो आणि तुमचं प्रमोशन झालंय, तुम्हाला प्रमोशनचं लेटर घरी आलंय, ते लेटर घ्या आणि कामाच्या ठिकाणी हजर व्हा. यस जज साहेब. हा जावा. सरपंच त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. वाचले का नाही तुम्ही दोघं? हा वाचलो भाऊ सरपंच, तुमच्यामुळे. सरपंच हे ना रोज काही ना काही होतोय राव, तुम्ही त्याचा काहीतरी बंदोबस्त करा भाऊ. हे बघा कमल्यान प्रेमी, मी काय सांगतो ऐका. हे बघा कोणी पोलिसासाठी प्रयत्न करतं, कोणी कलेक्टर व्हायसाठी प्रयत्न करायचं करतं, बरोबर आहे का नाही? परंतु काय होतं, प्रत्येक जण ना नाही होत पूर्ण त्याची इच्छा, स्वप्न पूर्ण नाही होत, मग काय मनातल्या मनात कुडत आयुष्यभर रडत कडत जागायचं का? नाही. मी तर काय म्हणतो माहिती आहे का, ह्या घंट्यासारखं आहे ना, कल्पनेत का होईना स्वप्नात का होईना, आपल्याला जी पोस्ट मिळाली नाही ना त्या पोस्टचा आनंद घेतला पाहिजे, बरोबर आहे का नाही? ठीक आहे ना, एक दिवसापुरता काय म्हणते जेलर झाला का नाही. ठीक आहे चला निघूयात. आता मी उद्यापासून तहसीलदार आणि मी जज होतो. चल अले मस्त.